नमस्कार. पूर्ण महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज हे नाव माहिती नाही असं कोणीही नसेल. आज यूट्यूबवर जर कोणी कॉमेडी कीर्तन असं शोधलं तर फक्त आपल्याला इंदुरीकर महाराज यांचेच कीर्तनाचे व्हिडिओ दिसतील. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाज प्रबोधन व चालू घडामोडीवर भाष्य करणारे महाराष्ट्रामधील फेमस असे कीर्तनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्याविषयी कधी ऐकलेल्या गोष्टी या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. इंदुरीकर महाराज यांचे पूर्ण नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख. इंदुरीकर महाराजांचे मूळ गाव इंदुरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर हे गाव अकोलेपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ते सध्या ओझर तालुका संगमनेर येथे राहतात. इंदुरी या गावाच्या नावावरूनच इंदुरीकर महाराज असे नाव पडले. इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत. इंदुरीकर महाराजांना 2 अपत्य आहेत, मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. इंदुरीकर महाराजांचे वडील अगोदर कीर्तनकार होते, त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. इंदुरीकर महाराज हे उच्च शिक्षित असून त्यांचं शिक्षण BSc BEd झालेलं आहे, त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कीर्तनामध्ये भाष्य करत असतात. इंदुरीकर महाराजांनी वयाच्या 22व्या वर्षीपासून कीर्तन करायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यांच्या कीर्तनाच्या तारखा 2 वर्ष अगोदरच बुक झालेल्या असतात. ते दिवसातून 2 ते 3 कीर्तन करत असतात. असं असूनही इंदुरीकर महाराज हे त्यांचं जीवन अगदी सामान्य शेतकरी कुटुंबाप्रमाणे जगत असतात. इंदुरीकर महाराज हे समाजकार्यात पण नेहमी सक्रिय असतात. अनाथाचा नाथ इंदुरीकर महाराज अशी ओळख अहमदनगर जिल्ह्यात आहे. संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय हे विद्यालय ओझर या ठिकाणी आहे. या विद्यालयात 200 च्या आसपास विद्यार्थी असून अनेक विद्यार्थी अनाथ आणि निराधार आहेत. मागील काही वर्षापासून निवृत्ती इंदुरीकर महाराज ती शाळा स्वखर्चाने चालवतात. काही वर्गांसाठी विज्ञान विषय तेच शिकवतात. या व्यतिरिक्त संगमनेर पंचक्रोशीतील धार्मिक कार्यक्रम, पारायणाचे सप्ताह, मंदिराचे रंगकाम, मूर्तीकाम यासाठी लागणारा खर्च ते स्वतः करतात. इंदुरीकर महाराज फक्त कीर्तन करत नाहीत तर कीर्तनासोबत समाज प्रबोधन सुद्धा करत असतात व हसणूक सुद्धा करतात. त्यांच्या कीर्तनाला 50,000 ते 1,00,000 लोक सहज समाव होतात. तसेच कोणताही लॅटेस्ट विषय असू द्या अथवा जीर्ण विषय असू द्या, ठोकठोक भूमिका घेऊन त्याची योग्य ती बाजू लोकांना दाखवतात. तेही विनोदी गावरान भाषेमध्ये चिमटे काढून. त्यामुळे सगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या विनोदी कीर्तनाचे चाहते आहेत. इंदुरीकर महाराज आपल्या विनोदामधून समाजातील अशा गोष्टीवर बोट ठेवतात जी गोष्ट आपल्याला माहिती असते पण त्यावर आपण भाष्य करू शकत नाही. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कीर्तने केली आहेत, मात्र त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव आजही तितकाच आहे आणि त्यांची टीका करायची भूमिका पण तीच आहे. या त्यांच्या भूमिकेमुळे व बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर पण अनेक लोक टीका करत असतात. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.